होता है। नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय कोषाध्यक्ष खजिनदार ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला अंतिम विजय संघ जे द्वितीय पारितोषिक आहे म्हणजे आपण या स्पर्धेमध्ये दोन पारितोषिक अंतिम विजय संघाला देणार आहोत, कारण दोन स्पॉन्सर आहेत घनश्यामजी भोईर माजी सरपंच यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल। संकेश पाटील यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते घनश्यामजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा। दरजा टाळे उद्या डीजे मास्टर आपण नक्कीच डीजेची धून त्यांच्यासाठी प्रसारित करायची आहे। यस स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय सन्माननीय घनश्यामजी भोईर साहेब यांचं आपल्या टीव्ही स्क्रीनवर। त्यानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटनेला खऱ्या अर्थाने ज्यांनी नवीन आयाम दिला, गेली 13 वर्ष सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत सर्वांचे लाडके सचिव नवीन 40+ क्रिकेट संघटना मॅन फ्रॉम रानाल रमेशजी तरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल। मी संकेश पाटील पुन्हा एकदा आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सचिव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे। पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर सन्माननीय रमेशजी तरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। संदेशजी पाटील SSS नेटवर्कचे सन्माननीय प्रोप्रायटर धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेला जी लाख मोलाची मदत आपण केली त्याबद्दलही आपलं लाख लाख आभार। तर सामन्याला सुरुवात होते, जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत योगेश चिकने सर आणि संदेश वकारे सर। हॅलो, पहिला चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू डाव्याचीच्या खूप बाहेर असल्याकारणाने पंच गोरखनाथ पाटील अवांतर धावीची खून करतात। व्हाईट रुपेश आणि एबी रुपेश आणि जयकांत मुकादम यांनी पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती। अनिकेत आडव्या बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे फसला होता, मात्र आज मितेश काय चुका करतो वारंवार। मितेश जोशी याने खरोखरच सकाळपासून खूप नाराज केले आपल्या संघ कर्णधाराला। झालट्यामध्ये सापडला होता रुपेश सारखा एक फलंदाज, जिद्दी क्षेत्ररक्षक तैनात ठेवला होता स्क्वेअर लेगला, तिथे बरोबर सापडला होता। मात्र बघा प्रत्येक संघात 15 ते 16 खेळाडू आहेत, प्रत्येक संघाला विनंती आहे की लीग मॅच मध्ये साखळी स्पर्धेमध्ये साखळी मॅच मध्ये प्रत्येकाने प्लेयर बदलणं आवश्यक आहे। बघा आधीच्या मॅचचा हिरो फलंदाज इथे मात्र बाद होऊन परत 0 या धावसंख्येवर। दोन्ही संघाचे 12 खेळाडू अजूनपर्यंत दाखल झाले नाही। पहिल्या षटकाच्या तिसरा चेंडू पडायच्या आधी आपण येणं गरजेचं आहे इथे। हॅलो, सर्व संघांना आम्ही वारंवार सूचना करत आहोत की 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा, तरी कोणीही त्या सूचनेचं गांभीर्य लक्षात घेत नाही आहे। यापुढे दोन्ही संघांना पॅनल्टीचा सामना करावा लागेल। पॅनल्टी ही रनांची किंवा चेंडूंची नसेल तर फिल्डिंगची पॅनल्टी असेल, इतकं लक्षात ठेवायचं आहे। नाही आपल्या पराने आपण पॅनल्टी देऊ। षटक पूर्ण होण्याच्या आत दोन्ही संघाचे 12 खेळाडू जर आले नाही कॉमेंट्री बॉक्स मध्ये तर 100% दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल। पॅनल्टी कुठली असेल ती मात्र VPL ऑफिशियल टीम ठरवेल। या गीतेजी सर धावा। तर अशा रीतीने रुपेश नाश्ता करीनला सध्या फलंदाजी करतोय आणि रुपेश साठी संधी असेल त्यांचे बंधू दितेश जगदेव पाटील याच्याकडून तब्बल 2 लगातार षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक रुपेशसाठी सुवर्ण संधी। अनिकेत उज्ज्वल
सुनील पाटील बीमार चेंडू खराब चेंडू इथे मात्र पंच वाढता आहेत आमच्याकडे आणि चेंडू थेट जातोय नॉन स्टॉप सीमारेषा बाहेर चौकार बघूया पंच काय इशारा देत आहेत नो बॉल सूर्यकांत मोरे सर सांगतायत की हा नो चेंडू आहे गीतेश सर आलेले आहेत बारावे खेळाडू या त्यानंतर दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाचा बारावा खेळाडू चेतन पाटील भाया दाखल झालेला आहे धन्यवाद दोन्ही बारावे खेळाडूंचे तर इथे मात्र चौकार नाही तर पंजा आलेला आहे एकंदरीत धावसंख्या झालेली आहे 7 पाहू शकता तुमच्या टी व्ही स्क्रीनवर सर्व सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत त्यामध्ये खास करून रमेशजी तरी साहेब आणि घनश्यामजी भोईर साहेब यांनी उपस्थिती लावलेली आहे फोटाफटका घेण्याचा प्रयत्न आहे रुपेश आता नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडते रुपेश नाही आहे उज्ज्वल आहे स्ट्राईकसाठी धावसंख्या 9 अनिकेत यांनी या स्पर्धेमध्ये मात्र पॉवर प्लेचे षटक पहिले षटक हाताळताना खरोखरच आपल्या कर्णधाराला आपल्या संघ मालकाला नक्कीच खुश केलेला आहे आणि आतापर्यंत सर्वात प्रभावी गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकात या गोलंदाजाने 9 धावा झालेल्या आहेत मात्र जो एक खराब चेंडू टाकला त्याच्यानंतर त्याचे षटकाचं पृथ्थकरण खराब झालेलं आहे मोठाफटका खेळण्याचा प्रयत्न बघा अनिकेत त्याच्या चेंडूमध्ये असं वैविध्य आहे की फलंदाजाला मात्र फटकेबाजी करताना बराचसा त्रास होत असे मधोमध बॅटचे चेंडू घेता येत नाही पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाला असं वाटतं की आपण गॅप शोधावं क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमापार पाठवावं किंवा इनफील्डच्या वरून सीमापार पाठवावं मात्र कुठेही तसं घडत नाही आहे अनेकेत तसं घडू देत नाही आहे जास्त वेळ घेऊ नका दोन्ही फलंदाजांना सूचना असेल अनिकेत अतिशय वेग त्यांच्या गोलंदाजीमध्ये या स्पर्धेतून आपल्याला पाहायला मिळते एरवी गोलंदाजी करताना एवढा वेग त्यांच्याकडून दिसून येत नव्हता इथे मात्र आत्मविश्वास वाढलेला आहे बघूया मितेश जोशी पुन्हा एकदा धावताय चेंडूच्या मागे बघा मितेश जोशी आज लकच नाही आहेत खरोखरच चेंडू त्यांच्यापासून दूर जातोय धावसंख्या या दुहेरी धाव्याने पुढे सरकते 12 जो एसटी रक्षकाच्या मागे अवांतरच्या रूपाने चौकार गेला त्या चौकाराने मात्र कुठेतरी त्या षटकाचं आणि की त्याच्या षटकाचं पूर्ण चित्रण बदललेलं आहे चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेत आणि की त्याने कुठल्याही फलंदाजाला त्याने हावी होऊ दिले नाही स्वतःवर प्रभावशाली गोलंदाजी आता मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडूला कट केलेला आहे तिथे आहे फलंदाज क्षेत्ररक्षक आदित्य धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13 बाद होणारा फलंदाज जय ज्याने एकही धावीचं योगदान दिलं नाही जयकांत मुकादम हॅलो वेलकम या ठिकाणी यॉर्कर बाबा मानन पाटील छत्रपती शिवाजी वडुनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम महानंद पाटील यांनी कालचा दिवस गाजवला खरोखरच 4G प्लेचा खेळाडू असूनही त्याने भल्या भल्या फलंदाजांना नवतरुणांना तरुण चिरदार खेळाडूंना मोठे फटके खेळू दिले नाही आपल्या गोलंदाजावर धावसंख्या 13 एक अवांतर धावेने चौकार मागे गेला असला तरीही कमबॅक केलेला आहे अनिकेत यांनी हॅलो इथे एक अनोखं बक्षीस लावलेलं आहे योगेश चिकणे भाया यांना की तुमच्या टीमचे सर्वच सर्व जर खेळाडूंची नावं सांगितली खेळतात त्यांच्या 11 जरी नावं सांगितली तरी तुम्हाला 200 रुपयांचं पारितोषिक तुम्ही बॅट्समॅन आहात म्हणून तुम्ही 11 खेळाडूंची जर नावे सांगितली तर 200 रुपयांचं पारितोषिक भावेश भगत यांच्याकडून चला नावे द्या लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये म्हणजे चेतन यांच्या स्मरणशक्तीवर त्यांना शंका आहे धावसंख्या 13
एक बात तेरा बाद होणारा फलंदाज जयकांत मुकादाव झिरो ह्या धावसंख्येवर बाद झाला होता, खातं खोलता आलं नाही. यशवंत पाटीलचा खरपूस समाचार घेतला होता पहिल्या सामन्यात, त्यांनी एकंदरीत पाच षटकार एकाच षटकामध्ये पेश केले होते. मात्र बघा, पहिल्या सामन्यातील भलेही सामना जिंकून दिला नाही, मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये घुसलेला हिरो ठरलेला फलंदाज दुसऱ्या सामन्यामध्ये झिरो भोपला डग घेऊन परतलेला आहे. कालच्या दिवसामध्ये विवेक इंटरप्राइजेस हा संघाची मात्र हुकूमत राहिली, दबदबा राहिला आणि शरद कृष्णा पाटील अप्पा यांनी आजची संध्याकाळ मात्र कडक केलेली आहे. जय मल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर मालक शरद कृष्णा पाटील अप्पा यांच्याकडून स्वादिष्ट गरमागरम चायची व्यवस्था झालेली आहे. खूप खूप धन्यवाद. तुमची सुस्ती घालवणार, तुम्हाला स्फूर्ती देणार. आता मात्र लेट कट केल्या चेंडूला बघूया. रवीश आहे तिथे, रवीश पोहोचतोय का? रवीश आणि चेंडू मध्ये रेस लागलेली आहे, डावलेला आहे. नाही, अंतिम क्षणी प्रेक्षकांचा किती पाठिंबा मिळतोय रवीश याला, किती दाद मिळतंय बघा. एक धाव वाचवलेली आहे रवीश यांनी, स्वतःच मात्र झोकून दिलं होतं त्या चेंडूवर. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची पाठ सोडली नाही आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला जे बक्षीस आहे ते पटकावण्याचा प्रयत्न होता त्यांच्याकडून. प्रतीक यांनी आज बघितलं जबरदस्त क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत रोहिदास म्हात्रे, रोहित म्हात्रे याने सीमारेषेलगत पाच धाव वाचवल्या होत्या. प्रतीक रमेश पाटील यांनी तर सामना जिंकून दिला होता. अशा रीतीने क्षेत्ररक्षकांना सुद्धा इथे बक्षीस आहे. धावसंख्या 16. उज्ज्वल बघूया सामना करेल अजय याचा. अजय यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेत आतापर्यंत. पुरेसर सार खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे मिस टाइम शॉट झाला होता. जोपर्यंत अक्षय त्यावर पोहोचतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. चांगली गोलंदाजी अजय एरवी मात्र पूर्ण मजा घेत असतो सर्व खेळाडूंची, मग तो व्हॉट्सअप ग्रुप असो गावचा की मैदान असो. मात्र जेव्हा खेळतो तेव्हा तो एवढा सिरियस होतो की सर्व काही विसरून फक्त खेळावर ध्यान ठेवतो आणि नेहमी त्याचा परफॉर्मन्स चांगला होत असतो. अजय रुपेश साठी रिवर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. रिवर्स स्वीप सकाळचा आठव विसरणार नाही आहे रुपेश, कारण रुपेश याला रिवर्स स्वीपने तर दगा दिला होता सकाळी पहिल्या सामन्यात. अजय असो, प्रमोद शांताराम पाटील असो, संकेश असो, त्यानंतर रवीश असो, असे फनी क्रिकेटर आहेत आमच्या वडनगर गावात ज्यांना प्रेक्षकांकडून सुद्धा दाद मिळत असते, त्यांची मजाक मस्ती केली जाते, मात्र ते कधीही त्याचं वाईट मानत नाही. फुलटा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. हॅलो योगी चिकने सर, तसं बघितलं तर काबूकर इलेव्हन संघाला आज सपोर्ट खूप आहे, आवडता संघ आहे प्रेक्षकांचा काबूकर इलेव्हन. आणि काबूकर इलेव्हनच्या विजयासाठी सर्व प्रेक्षक या ठिकाणी वाट पाहत आहेत आणि त्यांचा त्यांना खूप सपोर्ट आहे प्रेक्षकांचा. विशाल काबूकर आणि सुरेश काबूकर यांना एक आनंदाची गोष्ट अशी आहे, थांबा हा चेंडू झाल्यानंतर सांगतो. अजय पाटील पुढचा चेंडू खेळून काढेल. उज्ज्वल ऐकून खेळाडू खोलवा टप्प्याचा चेंडू मात्र बचावात्मक पद्धतीने खेळून काढलेला आहे. मितेश जोशी जोपर्यंत येतो तोपर्यंत एक धाव स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते उज्ज्वल याला. प्रमोद शांताराम पाटील यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर 13 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी अशी पोस्ट टाकलेली आहे. मॅन ऑफ द मॅच, फर्स्ट मॅन ऑफ द मॅच.
मात्र ती कुठल्या सामन्यात घेतली तेव्हा मी ते तरी नव्हतो. नाही ती आपण फेसबुकवर गेम खेळतो ना, इंस्टाग्रामवर गेम खेळतो ना, ती क्रिकेटची गेम असेल त्याच्यात कदाचित त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला असेल. काल दुसऱ्या संघाचा टी शर्ट घालून फिरत होते, आज दुसऱ्या संघाचा टी शर्ट घालून फिरत आहेत. त्यांना 10 च्या 10 संघांनी टी शर्ट दिलेले आहेत. 1 तासानंतर टी शर्ट बदलत आहेत. प्रमोद पाटील, अजय इथे मात्र रुपेश हवं तसं फटकेबाजी करता येत नाही. रुपेश याला जी क्षमता आहे रुपेशमध्ये ती अजून त्यांनी सिद्ध करून दाखवलेली नाही आहे. धावसंख्या पहिल्या षटकात 13, या षटकामध्ये एकंदरीत 11 धावा आलेल्या आहेत, सॉरी 9 धावा आलेल्या आहेत, धावा झालेल्या आहेत त्या 22. दिनेश धुमाले आम्हाला जॉईन झालेले आहेत गुणलेखक म्हणून. 2 षटकाची समाप्ती झालेली आहेत. पाणी घेऊन जर तुम्हाला जायचं असेल तर पटकन आपण मैदानातून बाहेर व्हायचं आहे 12 खेळाडूने, जेणेकरून लगेच क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. आणि क्षेत्ररक्षण सजलं जाते तत्पूर्वी 2 षटकामध्ये काय घडतं आहे. त्यानंतर मात्र संदेजी वखारे आमच्या भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघटनेचे विद्यमान सचिव संदेजी वखारे यानंतर आपल्याशी जोडले जाणार आहेत. त्यांचा मंजूल आवाज आपल्या पुढेपर्यंत पोहोचेल. ऑल टू संदेजी वखारे. यस, थँक्यू व्हेरी मच योगेश चिकने सर. वलिओ आपण मॅचच्या दिशेने 2 षटकाचा खेळ कम्प्लीट झाला आहे. 22-22 धावा धावफलकावर आहेत, मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय सुफ्रॅग होता. एक धाव मात्र कम्प्लीट होते त्या ठिकाणी. यस, बॅट कट होता आणि त्यानंतर मात्र चेंडू शरीरावर आदळला होता. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. धावफलक 23 पोहोचलंय. गोलंदाज मितेशच्या माध्यमातून हे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता मात्र समोर उज्ज्वल गुरवला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी गेली होती, परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया काय योगदान देईल. या वेळेसचा बॉल ऑन साईडला टोलवलाय, फटका भरपूर चांगला आहे. चेंडू निघून जातोय सी मारे शपार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. चांगला फटका वैयक्तिक 11 या धावसंख्येवर खेळतोय. 27-27 धावा धावफलकावर झाल्यात. मागच्या मॅचमध्ये देखील चांगलं योगदान दिलं होतं बॅटसोबत उज्ज्वल गुरवने, तर या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात आतापर्यंत उज्ज्वल करतोय. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू अवैध आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर होते. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातो आणि त्या दरम्यान 2 धावा कम्प्लीट झाल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. आपण पाहतोय VPL वडनगर प्रीमियर लीग चा आजचा हा दुसरा दिवस. उद्या मात्र आपल्याला समजेल की या स्पर्धेचा विजेता कोण. मितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. त्यानंतर जय बजरंग विपक्ष जय गावदेव या 2 टीम मध्ये मॅच आहे. आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील शेवटची मॅच मातोश्री 7444 विपक्ष काबूकर 11 या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र चालू मॅचचा विचार केला तर काबूकर 11 विपक्ष जय भोलेनाथ या 2 टीम मध्ये ही मॅच आपण पाहतोय.
ज्या ठिकाणी षटक क्रमांक तीसरा चालू आहे, जे षटक मितेच्या माध्यमातून फेकलं जात आहे. 29 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल देखील भरपूर चांगला होता. अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, शरीराचा वेद घेणारा बॉल आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. 3-0 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वलेचा बॉल फुल टॉस होता, उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात आणि आता मात्र नक्कीच झेल तर जरूर टिपलाय, मात्र क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेलगत आहे. षटकार, प्रयत्न भरपूर चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहिला झेल टिपल्यानंतर मात्र पाय बरोबर सीमारेषेवर होता आणि त्या कारणास्तव हा बॉल जो आहे 6 धावांसाठी षटकार गेलाय. 36 धावा धावफलकावर मितेश शतापर्यंत 5 बॉल टाकून झाल्यात, 13 धावा खर्च केल्यात. षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा मितेश बोलतोय. समोर रुपेश, या बलेचा बॉल देखील ऑन साईडला उडवलाय. चेंडू जातोय आणि गेलाय सीमारेषा पार. हा धमाकेदार षटकार, 42 रन. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. मिडल ऑफ द बॅट झाला, मोहर उमटली. नक्कीच 6 धावांसाठी आपण पाहतोय. यस, 3 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. 42-42 धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद, चांगली धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. उज्ज्वल गुरव ज्याने 9 बॉलचा सामना केलाय, 13 धावा वैयक्तिक आपल्या टीमला दिल्यात, तर त्याचबरोबर रुपेश देखील 9 चेंडूंचा सामना करत 22-22 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. आपण व्यासपीठावर पाहू शकता नक्कीच आमचे मान्यवर रजा घेताना. नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव रमई चितारे त्यांच्या समवेत नक्कीच नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान खजिनदार घनश्यामजी भोईर आमच्यापासून रजा घेताना. आपण आलात, या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपले विशेष आभार असतील. एखादी स्पर्धा म्हटली की नक्कीच पाहुणे असणं खूप गरजेचं असते आणि ते पाहुणे मात्र व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले. नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव प्रदीप रमेश तरे साहेब त्यांच्या समवेत यस खजिनदार घनश्यामजी भोईर साहेब. या बलेस मात्र नक्कीच या फटक्यामागे तेवढी ताकद झोकत आली नव्हती फलंदाज उज्ज्वलला, परिणामस्वरूप परतावा लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश येतोय. पाहूया गणेश काय करेल आपल्या टीमसाठी, कारण शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकातील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 42 धावा धावफलकावर टोकल्या गेल्यात, परंतु अजूनही 5 बॉलमध्ये पाहूया कुठपर्यंत मसल मारेल काबूकर इल्लेपन
संघ रोहिदास हा गोलंदाज पुनः एकदा गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय षटका दिला पुढचा बॉल टाकण्यासाठी समोर आपण नवीन फलंदाज गणेशला पाहतोय या बलेचा बॉल ऑन साइडला उडवला फटका भरपूर चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा कंप्लीट होत आहेत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर धावफलकाचा मात्र पुढे सरकलं डबल फोर 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय रोहिदास गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय या वेळेस फुल टॉस बॉल परंतु मिडल ऑफ द बॅट करता आला नाहीये फटक्यामागे तेवढी ताकदही झोकता आली नाही टायमिंग व्यवस्थित झाला नव्हता परिणामस्वरूप चेंडू काही बाउंड्री लाईनच्या बाहेर होऊ शकला नाही आहे फक्त एकच धाव मिळेल एकापेक्षा आधी एक काही एक नाही वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो त्याचं कारण म्हणजे समोर एक डावखुरा फलंदाज आहे गणेश सध्या मात्र समोर रुपेश आपण पाहतोय जो वैयक्तिक 22 या धावसंख्येवर खेळतोय रोहिदास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकात दिला पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय बलेचा बॉल जोरदार अपील पंच मात्र संमत नाहीयेत रवीश त्या ठिकाणी आपण पाहतोय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तीन धावा कंप्लीट देखील झाल्यात हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता रवीश त्या ठिकाणी होता चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरे तुमरे ऋषिकेश कलगे फेरी यानंतर जय बजरंग टीमचे कॅप्टन त्याचबरोबर जय गावदेव टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस उडवला जाईल सो प्लीज विनंती असेल जय बजरंग टीमचे कॅप्टन त्याचबरोबर जय गावदेव टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचा आहे रोहिदास गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर षटक दिला पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय समोर आपण गणेशला पाहतोय जो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळतोय षटक दिला पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साइडला टोलवलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत एक धाव कंप्लीट झाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो भरपूर चांगला झाला यास मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी फलंदाज धावचितच्या स्वरूपात बाद रुपेश नवीन फलंदाज हिमांशु मैदानाच्या आतमध्ये आलाय मात्र शेवटचा बॉल बाकी आहे आणि समोर आपण गणेश या फलंदाजाला पाहतोय रोहिदास षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात 49 धावा धावफलकावर झाल्यात षटक दिला शेवटचा बॉल या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता ऑन साइडला चेंडू कार्पेटच्या साने जातोय एक धाव कंप्लीट झाली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे तर अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावर झाल्या आहेत 52 धावांचं लक्ष उभं केलं आहे तो आला म्हणतो मला बॉल निवडायचा आहे एक नाही 2 बॉक्स बघितले त्याला बॉल पसंत येत नाही मी म्हणतो तुझं लग्न झाले का
यस 52 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आपण वळूया टॉस बॉक्समध्ये. जय बजरंग टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर जय गावदेव टीमचे कॅप्टन आपण सज्जरा. मी तुम्हाला कॉम बॉक्समधून घेऊन चलतोय टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर चिकने सर उपस्थित आहेत. कॉईन कोणाकडे असेल तर जरा सुपूर्त करा. कॉईन टॉस कॉईन कोणाकडे असेल तर सुपूर्त करा. संघाचा नवीन गोलंदाज शुभम पाटील बॉलिंग मार्ग तयार. तेज तर्रार होकार गोलंदाज आणि हा चेंडू येस आउट साइड द अपस्टम्प. येस आणि हा वाईड अजून जरा झूम कर म्हणजे सामान कसं क्लिअर दिसेल. थँक्यू सो मच संदेश वाखारे सर. या मानन मामा मान मामा वसंत काका आपण या. वसंत काका टॉस बॉक्स मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये या आपण टॉस करूया. सुधीर पाटील आपण या टॉस बॉक्स मध्ये. नाही इथे ठेवायचं इथं. सुधीर पाटील या आपण टॉस बॉक्स मध्ये. सुधीर पाटील त्यानंतर वसंत मामा वसंत काका आणि मानन मामा हे सर्व सन्मान्य पाहुणे या ठिकाणी उपस्थित असतील. येस वसंत काका या सेंटरला. सुधीर पाटील कोरर. मानन मामा तुम्ही घ्या. वसंत मामाला जरा अनुभव नाही आहे त्याच्यामुळे. VPL 2023 किंवा वडूनगर प्रीमियर लीग लोगो असं आपण कॉलिंग करायचं. कॉलिंग कोण करेल जाऊया आपण. भगत कॉलिंग करतील. VPL वडून असं म्हटलं होतं मात्र VPL 2023 पडलेलं आहे. टॉस यांचे नक्कीच खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवा. अशोक टॉस जिंकलेले निर्णय काय? बॅटिंग करणार पहिले. हवेचा रोग जर बघितला पश्चिमेकडून पूर्वेकडे खास करून जिल्हा परिषद केंद्र शाला यांकडून जेव्हा गोलंदाजी होईल तेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजांना खूप बेनिफिट असेल. काय बॅटिंग तुम्ही कराल? प्रथम किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? 50-55 जाण्याचा मानस असेल आमचा. कारण आम्ही 40 धावांचे म्हणजे डिपेंड झाल्या त्यांना तर आता 50-55 करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन संघाच्या परफॉर्मन्सवर खुश आहात की कुठे ना कुठे मनात सळ आहे की चांगला संघ असूनही चांगली कामगिरी होत नाही आहे? नाही म्हणजे खुश नाही आहे कारण आम्हाला मॅच जिंकायचा होता. 40 रन म्हणजे चेस करायचेच होते पण नाही झाले. बॅटिंग थोडीशी आमची थोडी उतरी चुकीची झाली. फलंदाजी क्रमांकामध्ये काही बदल असेल? हो नक्की बदल असेल असा. आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. भगत माझ्या जोडीला आहेत. भगत टॉस हरलात. मला वाटतं टॉस हरूनही तुम्हाला काही फरक पडला नसेल. काहीच नाही, आम्हाला क्षेत्ररक्षणच पाहिजे होतं. इथून क्षेत्ररक्षण करताना समोर जो संघ आहे तो अतिशय बलाढ्य संघ, त्यांनी प्रथम फलंदाजी घेतली आहे म्हणजे कुठे ना कुठे त्यांची स्ट्रॅटर्जी असेल की मोठी धावसंख्या उभारावी. तुमच्या मनात आहे किती धावसंख्येपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 45-50 आत रोखण्याचा प्रयत्न करू. भगत गावातील बरीचशी मंडळी आहे, आपले नातेवाईक मंडळ वगैरे प्रौढ मंडळी स्पर्धा पाहत आहेत, अगदी TV वर स्पर्धा पाहत आहेत. स्पर्धा खेळताना कसं वाटतंय? खूप आनंद होते स्पर्धा खेळताना कारण आयोजन यावर्षी खूपच छान आहे. नक्कीच तुमच्या संघाकडून जो परफॉर्मन्स झाला त्या परफॉर्मन्सकडे बघताय, खुश आहात परफॉर्मन्सबद्दल? परफॉर्मन्स चांगला झाला, फक्त 1-2 मिस्टेक झाले आमच्याकडून. क्षेत्ररक्षणामध्ये 1 कॅच सुटली आणि पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग करताना कुठेतरी जास्त षटकार मारायला गेले आणि कुठेतरी मागे पडलो आम्ही. एक चांगला सामना पाहायला मिळेल अतिशय. येस नक्कीच आपल्या संघालाही शुभेच्छा. तर मित्र या ठिकाणी जय गावदेव वडूनगर संघाने टॉस जिंकलेले एक खूप जबाबदारी भरा आणि एक खूप मोठा निर्णय त्यांनी घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा. बघूया अशोक पाटील यांची स्ट्रॅटर्जी काय आहे. प्रथम फलंदाजी करेल जय गावदेव वडूनगर संघ आणि नक्कीच या ठिकाणी राजेश पाटील आणि त्यांचे सहकारी भरत पाटील यांचा संघ जय बजरंग प्रथम क्षेत्ररक्षण करेल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
सर उपस्थित है बैक टू कमेंट्री बॉक्स। यस सर, थैंक यू वेरी मच ज्ञानेश्वर चिकने सर। बोलिए अपन मैच या दिशेने ज्या 52-52 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाडला गेम ऑन गेम स्टार्ट खेळायला सुरुवात। पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस आहे, उडवला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक जज करतात मात्र चेंडू निघून गेलाय सी मारेशा पार, मिळतील 6 धावा, षटकार। बघा दोन्ही पंच गोरखनाथ पाटील सर, पंच मोरे सर, जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही विचार विमर्श करून त्यानंतर निर्णय देऊ शकता। पंच मोरे सरांचा इशारा नो बॉलचा आहे, नक्कीच पंचांचा निर्णय, अखेरचा सामना सुरू करा। नाही, तिसऱ्या पंचांची कुठली भूमिका नसेल, तिसऱ्या पंचांची अवेलेबिलिटी नाहीये, त्यामुळे ऑनफील्ड अंपायर जे जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल। गोरख पाटील सर, मोरे सर, अजून तुम्ही विचार विमर्श करा, जरा या एकत्र विचार विमर्श करा। समाज जयदास पाटील नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो तुमची, परंतु येऊ दे त्यांना जवळ, समोरच्या टीमचंही थोडंसं मनाचं समाधान होऊ दे। मोरे सर इकडे येऊ नका, तुमचा निर्णय जो असेल तुम्ही दोघांनी ठरवायचे। गोरख पाटील सर, हॅलो, तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी नसेल मात्र ऑनफील्ड अंपायर जरा निरीक्षण करत आहेत। ऑनफील्ड पंचाने निरीक्षण केलेलं आहे, त्यानंतर या ठिकाणी नक्कीच निर्णय देतील पंच मोरे सर।
यस नो बॉल आहे 1+6 सहा धावा मिळतील आणि या पुढील बॉल फ्री हिट तर कोणत्या प्रकारचा बॉल लिगली फेकलेला नाहीये मात्र सहा सात धावा धावफलकावर लावल्या जातील यस आता मात्र फ्री हिट बॉल समोर अजय पाटील पाहूया काय करेल फ्री हिट बॉल वर अजून एक बिगेट ठोकण्याची नक्कीच संधी या ठिकाणी निर्माण झाली आहे संधीचं सोनं केलं जाईल का याचा प्रयत्न तर भरपूर चांगले होते बॅटची वरील कडा लागली आहे आणि मागे मात्र चुकी पाहायला मिळते लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला गेला त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल पहिला गडी बाद धावचित्च्या स्वरूपात यस वन शॉटचा इशारा आलाय अर्थातच या बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव असेल आणि फलंदाज धावचित्च्या स्वरूपात देखील बाद झालाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित दास येतोय इन ॲट थ्री नंबर तिसऱ्या क्रमांकावरती रोहित दास पाहूया काय करेल आपल्या टीमसाठी तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय भागीरथ पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय समोर आपण जयदासला पाहतोय षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साइड ला उडवलाय मिडल ऑफ द बॅट के डी के चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार गोल जयदास जुनं ते सोनं आणि जयदास यांच्या नसा नसामध्ये क्रिकेट आहे याचं ज्वलंत उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळालं जेव्हाही त्यांना कधीही तुम्ही मैदानात उतरा त्यांचा फॉर्म कधीच गेलेला नसतो चेंडूची व्यवस्था नक्कीच 52 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना एक पॉझिटिव्ह सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते एक गडी बाद 14 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं चालू आहे फक्त दोन बॉलचा खेळ झालाय आणि दोन बॉलवर भागीरथ या गोलंदाजाने खर्च केल्यात 14 धावा समोर जयदास पुन्हा एकदा सज्ज झालाय षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल अतिशय सुफ्रॅक कव्हर ड्राईव्ह मात्र सिंगल कम्प्लीट इनफील्डच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला फक्त एकच धाव मिळेल एकापेक्षा आधी एक काही एक नाही 15 धावा धावफलकावर झाल्यात
52 धावांचं एक मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा बाटला करत असताना मात्र सुरुवात चांगली हवी होती टीमला आणि ती चांगली सुरुवात मात्र आपल्याला पाहायला मिळते जय भोलेनाथ टीमच्या माध्यमातून. या बलेचा बॉल उडवल्या ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत चुकी पाहायला मिळते आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार मिळतील चार धावा चौकार. ए बी याने आपला 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला होता डाईव मारली होती मात्र चेंडू पर्यंत पोहोचले नाही कसं पोहोचले नाही समजलं नाही. चेंज करण्याची इच्छा होती कर्णधाराची मात्र स्वतः सांगितलं की नाही मी बरोबर आहे तिथे कारण शक्य नव्हतं तो झेल घेणं. नक्कीच मात्र प्रयत्न भरपूर चांगले केले होते परंतु अशा परिस्थितीत तुम्हाला जे प्रयत्न आहेत ते अधिक करावे लागतील आणि प्रयत्नांना यश मिळणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. षटकात दिला पुढचा बॉल या बलेचा बॉल पुढे ठेवला होता चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅट कट आहे यस बॅट शिखाडा लागली आणि त्यानंतर मात्र चेंडू पायावर आदला होता एक धाव कम्प्लीट झाली आहे. धावफलक एकने पुढे सरकलाय 2020 धावा धावफलकावर झाल्या आहेत. काही कमालीची सुरुवात योगेश चिखणेसर आपल्याला पाहायला मिळते कारण 52 धावा ठोकायच्या आहेत. फलंदाजांना देखील माहिती आहे की सुरुवात चांगली तर शेवट चांगला कारण टीम काबूकर 11 विचार केला तर उज्ज्वलसारखा एक चांगला गोलंदाज त्या टीममध्ये आहे. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक उज्ज्वल झेल खाली चुकी करतोय कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. ज्या खेळाडूंवर जास्त विश्वास आहे त्या खेळाडूंना बघा सीमारेषेच्या बाहेर ठेवलेला आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मात्र ते दोन खेळाडू जर झेल सोडत असतील तर विश्वास ठेवायचा कोणावर. नक्कीच नक्कीच अगदी बरोबर उल्लेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कारण आउटफील्ड मध्ये दोन चे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दोघांकडून झेल ड्रॉप झालेले आपल्याला पाहायला मिळाले. मला तरी वाटते जयदासाचं जे वादळ आहे ते रोखायचं असेल तर विनोद पाटील या गोलंदाजाला आपण गरजेचं वाटतंय कारण दोघंही बाल सवंगडे आहेत वर्गमित्र आहेत कदाचित दोघांना एकमेकांचा खेळ माहित आहे विनोद रोखू शकतं हे वादळ असं प्रेक्षकांचं सुद्धा म्हणणं आहे. यस मात्र काही कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झाल्यानंतर 22 धावा धावफलकावर आहेत एक गडी बाद अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे ज्या 18 बॉलवर 30 धावांची आवश्यकता जय भोलेनाथ टीमला. विनोदचा विचार केला होता विनोदचा घरचं मैदान ही आहे हे काल सागर ढाकल्या पाटील यांनी जबरदस्त खेळ केलेला आहे पूर्ण दिवसभरात आज विनोद कडून तशी अपेक्षा होती मात्र बघूया त्यांचं षटक कदाचित शेवटचं महत्त्वाचं जे षटक आहे ना ते शेवट ठेवतात स्लॉ ओव्हरमध्ये डेट ओव्हरमध्ये तसं ओव्हर ते षटक शेवटी ठेवलेलं असावं. आता कोण येत आहे बघूया निशांत भगत मला तरी वाटते गोलंदाजी मार्गावर येत आहे खूप पर्याय आहेत त्यांच्याकडे समीर कांबेकर हा सुद्धा फिरकी गोलंदाजी करू शकतोय वेल प्रसंगी. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. परेश काबूकर काय सांगतो की कालपासून मी सामने बघतोय मात्र ज्या गोलंदाजावर जास्त विश्वास आहे जे हुकमी एक्के आहेत या वडनगर गावात गोलंदाज त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली नाही कुठले ना कुठले जेव्हा नवखे किंवा कमी अनुभव असणारे किंवा ज्यांच्यावर जास्त भरोसा नव्हता असे गोलंदाज इथे मात्र कामयाब ठरलेले आहेत म्हणून तो अनिकेत असो सुजन दिवेकर असो गणेश म्हात्रे असो असे काही गोलंदाज इथून आपल्याला पाहायला मिळाले आहेत चांगले चांगले. निशांत भगत काल प्रथम भगत यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती त्यांचे छोटे बंधू निशांत भगत आता गोलंदाजी मार्गावर जातात नेवाले एंड करणं जयदास पाटील समोरा जाईल. यस षटक क्रमांक दुसरा गोलंदाज निशांत गोलंदाजी मार्गावर समोर जयदास षटकात दिला पहिला बॉल गोलंदाज निशांत वलतोय या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्या त्या दरम्यान एक धाव कम्प्लीट झाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कम्प्लीट झाली आहे. अजूनही 17 बॉलचा खेळ बाकी आहे ज्या 17 बॉलवर 28 धावांची आवश्यकता आहे
विजयासाठी टीम जय भोलेनाथला झिरो या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर एबीचा आत्मविश्वास कुठेतरी गमावलेला दिसतोय. क्षेत्ररक्षण करताना वारंवार त्यांच्याकडून चुका होत आहेत, कुठेतरी मनोधैर्य खचल्यासारखे वाटते. खूप सारे पर्याय आहेत. एबी आहे, जय सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय, डावखुरा गोलंदाज विनोद पाटील आहे. निशांत पुन्हा एकदा या बलेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र सरळ यष्टांच्या वरून गेलाय, निर्धावच्या स्वरूपात चांगला बॉल. कबूकर इलेव्हन टीमचा विचार केला तर नक्कीच कमबॅक करावा लागेल या ठिकाणावरनं, कारण सुरुवात भरपूर चांगली झाली आहे टीम जय भोलेनाथची. पहिल्या 8 बॉलचा खेळ झाला आणि पहिल्या 8 बॉलवर 24 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल डबलेचा बॉल हलक्या हाताने खवा ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक धरून पोहोचल्यात. थोडी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते, खराब क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. गोलंदाजाला नक्कीच क्षेत्ररक्षकांची साथ असणं खूप गरजेचं असतंय, मात्र यावेळेस आपण पाहतोय की थोडी मिसफील्ड झाली आणि त्यानंतर मात्र एका धावाचं रूपांतर दुसरी धावामध्ये केलं गेलं आहे. धावफलक 2 ने पुढे सरकलंय, धावा धावफलकावर 26 धावा झालेले आहेत. अर्धी मजल गाठलेली आहे, 25 25 धावा आहेत पहिल्या षटकात, 21 आणि या षटकात आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत. ईशांत पुन्हा एकदा षटकात दिला पुढचा बॉल, या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. शिका काहीतरी तरुण खेळाडूंना शिका, बघा जयदास पाटील कशा रीतीने चेंडूला हलक्यात आणि अंधारतात गोंधारतात, क्षेत्ररक्षकाच्या जवळून मारतात तरी 2 धावा कुठून घेत आहेत, याला म्हणतात क्रिकेट. एकंदरीत धावसंख्या झालेली 27, त्याच्यापैकी अर्धी मजल 14 धावा जयदास करून खेळतोय. एक षटकार मोठा फटका आला, त्यानंतर लगेच 1 धावा घेतल्या, त्यानंतर आवश्यकता आहे 3 धावा पळून काढलेल्या आहेत. म्हणजे जयदास हा किती शातीर खेळाडू आहे, किती डोक्याचा वापर करून खेळणारा खेळाडू आहे, याच्यावरून समजते की कसा गेम पूर्ण घेऊन खेळला जातोय जयदास याच्याकडून खेळ, याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो. आणि आदर्श क्रिकेटर जयदास पाटील नेहमी खेळत असतात. षटका दिला पुढचा बॉल, या बॉलेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. गोलंदाजी भरपूर चांगली होते मात्र हे या ठिकाणी जयदासने जाणलं आणि त्यानुसार मात्र ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते, कारण अजूनही येणाऱ्या 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्या 13 बॉलवर 24 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. निशांत पुन्हा एकदा या बॉलेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलाय, मात्र त्यामध्ये फटका फसला. यस चांगला झेल, अजून एक गडी फेल. तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकामध्ये 28-28 धावा धावफलकावर आहेत, मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. ज्या 2 षटकामध्ये 24 धावांची आवश्यकता आहे, या 24 धावा काढल्या जातील का, की त्या उलट या 24 धावा रोखल्या जातील, आपण ऐकूया.
योगेश चिकने सरांच्या आवाजाने 28 धावा धावफलकावर आहेत। 12व्या खेळाडू आपण पाण्याची व्यवस्था करा। चेतन पाटील भैया हॅलो चला घाई करा घाई करा। गोरखनाथ पाटील सर आपण त्यांना ताकीद द्या, आम्ही सुद्धा इथून बोललोच आहोत। काल आपल्याला फटका बसला होता अंधुक प्रकाशाचा, कृपया सहकार्य करा। विनीत जोशी आपलं काम झालं असेल तर आपण जा खेळाडू कक्षात। विनीत जोशी फलंदाजीसाठी आलेले, तिसरा फलंदाज बाद झाले असेल तो जा। रोहितास मात्रे रोहित मात्रे बाद झाल्यानंतर विनीत जोशी मैदानामध्ये आलेला आहे। बघूया तिसरा आणि निर्णायक षटक घेऊन कुठला गोलंदाज येतोय। दिनेश झुमाले तर लिहितायत स्कोरबोर्डवर उज्ज्वल गुरव यांचं नाव, आणि नक्कीच त्याच गोलंदाजावर कर्णधार स्वतः कर्णधार आहेत आणि विश्वास दाखवलेला आहे, स्वतःवर विश्वास दाखवलेला आहे कर्णधाराने की नाही या षटकात मला गोलंदाजी करणं गरजेचं आहे, एक आयकॉन खेळाडू आहे आणि कर्णधाराच्या स्वतःच्या उज्ज्वल येतोय गोलंदाजी मार्गवर। हॅलो घाई करा घाई करा घाई करा। चला उज्ज्वल गोलंदाजी मार्गवर, वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा अन्यथा तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं आहे, आयकॉन खेळाडू आहे उज्ज्वल गुरव आणि नक्कीच त्या अनुषंगाने त्या नावाने तशी गोलंदाजी करावी लागेल, आपल्या संघ मालकाला तशी कामगिरी करून दाखवावी लागेल या षटकात। 11 चेंडू आणि धाव्या हव्या आहेत 24, 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना एक चेंडू निर्धाव गेलेला आहे। चेंडू मागे दोन धावांची सरासरी होती, त्याच्यापैकी एक चेंडू वजा झालेला आहे। प्रत्येक चेंडू अतिशय मोलाचा आहे दोन्ही संघांसाठी। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जयदास सारख्या फलंदाजाला, मात्र इथे प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, एंड जसा बदलतोय तसा थोडीशी दुविधा येते, कठीणही येते, अडथळा येतोय फलंदाज जयदास याला उज्ज्वलाच्या गोलंदाजीवर। उज्ज्वलाच्या गोलंदाजीमध्ये वैविध्य आहे। वडोनगर गावातील नंबर एकचा संघ आईदेवी वडोनगर या संघाकडून मुख्य गोलंदाज आहे हा, आणि इथेही चांगली गोलंदाजी करतोय, आयकॉन खेळाडू आहे स्वतः सांगितलं तो ओपिनियन देताना। पंच जो निर्णय देते ते मान्य करावा लागेल, पंचांचा निर्णय काय आहे?
कुणीही कर्णधार दोन फक्त तिथे कर्णधार डिस्कस करेल, दुसरं कुणीही त्यांच्याशी वाद घालू नका। पंचांशी दोन फलंदाज आणि आपला कर्णधार जे काय आहे ते पंच डिसिजन देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल, गोड मानून घ्यावा लागेल। क्षेत्ररक्षक आपण पंचांना सांगू नका, काही सूचना करू नका, पंच जो आपल्या जागेवर जाऊन निर्णय देतील तो आम्ही इथून जाहीर करणार आहोत। कुठल्याही प्रकार पंचांनी सांगितले की कुठल्याही प्रकारचा खेळ झाला नाही या चेंडूवर, आम्ही नाही चेंडू ऍड करत, नाही धाव टाकून झाले चेंडू दोन आणि दोन्ही चेंडू निर्धाव, 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना दोन्ही चेंडू निर्धाव, म्हणजे आतापर्यंत 10 चेंडू आणि 24 धावा, धावा त्याच चेंडू मात्र वजा झालेले आहेत दोन। उज्ज्वल जयदास साठी शॉर्ट पिच चेंडू हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकललेला आहे, फक्त जीत जय होतं तिथे, जय पंढरीनाथ एकच धाव। जयदास पाटील यांनी विनीत जोशी यांना संधी दिलेली आहे, काल विनीत जोशी यांनी मध्यरात्री चांगली फलंदाजी केली आहे, नक्कीच जबरदस्त फलंदाजी केली, 20 धावा आवश्यक असताना शेवटच्या षटकात एक जबरदस्त षटकार पेश केला होता आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं। तोच विनीत जोशी बघूया या मैदानावर कशा रीतीने फलंदाजी करतोय, इथे गरज आहे संघाला। मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न स्टेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे ऋतिक चौघुले, मात्र चेंडू सीमा पार जातोय चौकारासाठी। सोनवाई क्रीडा नगरी म्हणजे ऋतिक चौघुलेचं अंगण, आणि ते आपण मैदान चेंज करून खूप चुकी केली, त्याची क्षेत्ररक्षणच होत नाही चांगलं, दोन वेळा नाहीतर तीन चार वेळा त्यांच्या अधून क्षेत्ररक्षणामध्ये चुका झालेल्या आहेत, कारण मैदान मध्ये अंगण बदललेलं आहे त्यांचं। खराब क्षेत्ररक्षण मोक्याच्या क्षणी विनीत जोशी याला झेल म्हणता येत नाही, आता चौकार वाचवता आला असता। बघूया काल इन्फॉर्म मध्ये होता हा फलंदाज, इथे बघूया या मैदानावर या स्पर्धेत काय करतोय। आता मात्र चांगला चेंडू बीट करून गेला होता फलंदाजाला, बीट करून गेला एसटी रक्षकाला, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण, तिथे क्षेत्ररक्षण करत असलेले क्षेत्ररक्षक विनोद धाकल्या पाटील, वा क्या बात आहे, ज्युनियर यॉर्कर बाबा स्वतःचं मैदान आहे मालकीचं आणि त्या मैदानावर चांगलं परफॉर्मन्स करतोय क्षेत्ररक्षणामध्ये, शेवटचे षटक कदाचित त्यांच्याकडून हाताळले जाऊ शकते विनोद धाकल्या पाटील कडून। धावसंख्या आहे ती 33, अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे, विनीत ऑन फायर। आता मात्र ड्राईव्ह केलेला आहे तिथे क्षेत्ररक्षक जय, बघा दोन संघ इथे मैदानाचे मालक खेळत आहे, तिथे जय हा सुद्धा त्या मैदानाचा मालकच आहे। जयदास पाटील तिथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट फेकतोय का, नाहीये बाद केलेले नाही, सिच्युएशन आता बदललेले आहे, खूप कठीण झालेली आहे। धावा करायचे आहेत, 34 धावा झालेल्या आहेत, अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे। तर मनोजी ठाकरे सर, ही अवस्था जर आपण बघितली तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने थोडीशी कठीण दिसते, तर काय म्हणता येईल तुम्हाला, सध्या तुम्ही खेळ बघत आहेत कधीपासून आणि विनीत जोशी इन्फॉर्ममध्ये आहेत, काल चांगली फलंदाजी केलेली आहे त्यांनी नाईट क्रिकेटमध्ये,
निश्चितच कालचा खेळ चांगला झाला होता, कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा होता। खास करून जर विचार केल्यानंतर विनीतला या मागच्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी चांगली स्ट्राईक मिळाली होती, परंतु आपण जर पाहिले तर त्याचा फायदा उचलू शकले नाही। चला शतरक्षण लावून घ्यायचा लगेच ताबडतोब, आपल्याला आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा आहे, त्या अनुषंगाने आपण थोडासा स्पीडअप करायचा, अजून आपल्याला दोन सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे। पंचांना असं वाटत असेल की कुठला संघ जरा जास्त वेळ घेत असेल तर त्याला पनिशमेंट देऊ शकता। आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा आहे, त्या अनुषंगाने थोडासा स्पीडअप करायचा आहे। मग शेवटचा सामना एक ओव्हरचा काने खेळवण्यात येईल, तो खेळवला जाईल, तर असं काय चित्रण निर्माण करता, प्लीज आपण सहकार्य करायचं आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। समीर कांबेकर, आपण जवळ क्षेत्ररक्षण करत आहात, जे जवळ क्षेत्ररक्षक करत आहेत त्यांनी जरा कृपया आम्हाला सहकार्य करा, इतर क्षेत्ररक्षकांना समजावून सांगा, समज द्या, ज्या सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे कुशल, आपण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चेंजिंग करू नका। विनोद धाकड्या पाटील ज्युनियर यॉर्कर बाबा, 18 धावा चेंडू शेषे 6, प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 3 धावा कराव्याच लागतील, कुशल मुवमेंट। आणि समोर फलंदाज आहे विनीत जोशी इन फॉर्म, रोज सरावामध्ये लांबलचक षटकार मारणारा हा फलंदाज, अग्निपरीक्षा असेल विनोद पाटील समोर, बघूया विनीत जोशी टू विनोद पाटील। आणि हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? नाही पोहोचू शकत, 2 धावा। असं वाटलं होतं की प्रेक्षकांना हा चेंडू विनीत याच्या आवडीचा चेंडू आहे, मात्र चेंडू बॅटच्या मधोमध येत नाही आणि एक झेल उडाला होता हवेत, तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचता आला नाही। क्रिकेटचं मूल सूत्र असं म्हटलं जातं की वारा तिथं मारा, आपण जर मागच्या ओव्हरमध्ये पाहिले ना तिथंच संधी लावून आली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, कारण संधीला पुढे केस आणि मागं टक्कल असते, ती विनीतने मात्र दवडवली नाही। इथं मात्र हवेच्या विरुद्ध ज्यावेळेस तुम्ही फटका खेळताना त्यावेळेस अधिक ताकद त्याच्यावरती झोकावी लागते आणि ते चित्र इथं मात्र दिसत नाही आहे। झेल उडाली होती परंतु 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत। बघूया पुन्हा एकदा सज्ज विनोद पाटील विनीत जोशीसाठी, आता मात्र मोठा फटका, हे उडाया आणि हा जातोय दूर दूर कुठेतरी षटकार। पर्याय होते जय पाटील एबी जयकांत, मात्र विनोदवर जास्त विश्वास दाखवला आणि इथे बघितलं लांब पल्ल्याचा षटकार येतोय विनीत जोशी याच्या बॅटमधून, हवेच्या विरुद्ध बघितलं तर आपण हवेच्या विरुद्ध आहे। ह्या फलंदाजाला हवेचा आणि कशाचाच काही फरक नाहीये। आणि हा सीमारेषेला झे सोडतोय आणि काय जीवनदान दिलं जात आहे। जय भोलेनाथ वॉरियर्स संघाचा जल्लोष। निश्चितच आपण जर पाहिलं या इनिंग मध्ये 3 कॅचला ट्राय केलं गेलं आणि ते तिन्ही चेंडू सीमापार गेले, म्हणजे पाहू शकता किती निकृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता,
विनीत जोशी ऑन फायर। अरे हा विजयी षटकार नहीं है, अजूनही विजयापासून दूर आहे। खेलाड़ू गितेश कांबेकर सर खूप नाराज आहेत। बघू शकता आपण वडुनगर गावचे दर्दी प्रेक्षक, नक्कीच बघा। मग ते सोनाई क्रीडानगरी असो की इथे रघुनाथ स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडानगरी असो, तिथे सखच भरलेले आहे प्रेक्षक वर्ग। जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत, झाडाच्या आडोशाला बसलेले आहेत, कुणी खेळाडू कक्षामध्ये बसले आहेत, कुणी प्रेक्षक कक्ष आहेत तिथे उभे केलेले आहेत, आम्ही त्याच्यामध्ये बसले आहेत आणि आनंद घेत आहेत या स्पर्धेचा, आनंद घेत आहेत VPL चा वडुनगर प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत, आपल्या आवडत्या खेळाडूंच्या खेळाचा। दोन चेंडू आणि षटकार, सहा धावांची आवश्यकता। मितेश जोशी डावखुरा या फलंदाजासाठी आग्रह केला होता जयदास यांनी, त्याग करण्याचा प्रयत्न केला होता जयदास यांनी या फलंदाजाला मैदानावर आणण्यासाठी। आता बघूया तो फलंदाज मैदानावर आलेला आहे, खेलपट्टीवर आलेला आहे। दोन चेंडू सहा धावांची आवश्यकता, सर्व प्रेक्षकांनी मात्र आनंद घ्यायचा आहे दोन चेंडूंचा, सांगू शकत नाही। अजूनही विनोद धाकल्या पाटील याच्याकडे किती क्षमता आहे, ज्युनियर आरकर बाबा विनोद वर्सेस मितेश, काय रंगत आहे सामन्यात। शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आहे, शेवटच्या चेंडू पर्यंत आहे, दोन चेंडू षटकाराची आवश्यकता। आणि हा मोठा फटका, हा मोठा फटका, हा जातोय चेंडू सीमा रेषेबाहेर, सहा धावांसाठी षटकार। याच फलंदाजासाठी आग्रह केला होता जयदास यांनी आणि तो फलंदाज आला आणि त्याने चेंडूला विजयी करून दिला।